मी बेज पाटील AGM कॉलेज कराड इयत्ता 11वी कॉमर्स विषय बँकिंग। विद्यार्थी मित्रों पाठीमागच्या तासाला आपण पाहिलं होतं की बँकांची कार्य पाहत असताना बँकांची प्राथमिक कार्य आणि दुय्यम कार्य यामध्ये प्राथमिक कार्यामध्ये आपण त्यातला अर्धा पार्ट बघितला। प्राथमिक कार्यामध्ये बँका ठेवी स्वीकारतात आणि कर्ज देतात। या ठेवीचे चारही प्रकार आपण बघितले। कोणकोणते चार प्रकार ठेवीचे आहेत तर बचत ठेव, चालू ठेव, आवर्ती ठेव आणि मुदत ठेव। म्हणजे हे चार प्रकार ठेवीचे आहेत आणि इतर ठेवी असे जे ठेवीचे एकूण जे प्रकार आहेत ते आपण पाठीमागच्या तासाला पाहिले। तर बँकेच्या प्राथमिक कार्यामध्ये एक ठेवी स्वीकारणे आणि दुसरा कर्ज देणे। कर्ज देणे हा जो भाग आहे तो थोडासा आता उद्याच्या तासाला किंवा नंतरच्या तासाला मी घेणार आहे, पण दरम्यानच्या काळात प्रात्यक्षिकाचा जो भाग आहे तो प्रात्यक्षिकाचा भाग आपल्याला आज यामध्ये पाहायचा आहे। तर काय प्रात्यक्षिकाचा भाग आहे? आपण बँकेत जाणार आहोत, बँकेत जाऊन व्हिजिट देणार आहोत, बँकेमध्ये जाऊन अभ्यास करणार आहोत। कोणत्या विषयावर? तर 11वीच्या विद्यार्थ्यांना पहिलाच टॉपिक असा आहे की तुम्ही दिलेल्या बँक भेटीच्या आधारे बचत खाते उघडण्याची कार्यपद्धती स्पष्ट करा। असा 15 मार्काचा प्रश्न 11वीला येतो आणि तो 12वीलाही येऊ शकतो। मग बचत खात्याऐवजी चालू खाते शब्द वापरला जाईल किंवा इतर कोणतं खाते शब्द वापरला जाईल, पण जनरली बँकेत भेटीच्या आधारे चालू बचत खाते उघडण्याची कार्यपद्धती स्पष्ट करा। हे जे बचत खातं आहे या बचत खात्याचं वैशिष्ट्य आपण मागच्या तासाला सगळं बघितलं होतं। बचत करण्याच्या उद्देशाने सर्वसाधारण लोक, सर्वसाधारण गरीब, श्रीमंत, अशिक्षित, सुशिक्षित सगळ्या प्रकारच्या व्यक्ती बचत खातं बँकेत उघडू शकतात। एवढंच नाही तर संस्था, शैक्षणिक संस्था असतील, सोसायट्या, कंपनिया, क्लब, अनेक प्रकारचे ग्राहकसुद्धा बचत खातं उघडू शकतात। या ठिकाणी आपल्याला आज बघायचं आहे ते म्हणजे व्यक्तीगत, एखाद्या व्यक्तीला बचत खातं उघडायचं असेल तर त्याची कार्यपद्धती काय आहे, म्हणजे बचत खातं उघडण्याची कार्यपद्धती काय आहे। आता बचत खातं कुणाला उघडता येतं आणि त्याची कार्यपद्धती, बचत खात्याविषयी आपण सर्व पाहिलं, पण बचत खात्याविषयी सर्व पाहत असताना आपल्याला बँकेमध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा तिथं दिसतं बचत ठेव खाते, चालू ठेव खाते असे लेबल लावलेले असतात किंवा असे बोर्ड्स असतात आणि प्रत्येक बोर्डच्या ठिकाणी एक एक व्यक्ती काम करत असते। पूर्वीच्या काळी असं होतं, आता सगळं कॉम्प्युटरायझ युग झालेलं आहे, संपूर्ण बँकिंगची सिस्टीम कॉम्प्युटराईज झाल्यामुळं हे सगळं कोणतीही व्यक्ती कोणतंही खातं एका कॉम्प्युटरद्वारे हाताळू शकते। त्यामुळे स्वतंत्र अशी व्यवस्था किंवा स्वतंत्र असं त्यामध्ये बोर्ड लावण्याची पद्धत नाही। तरी पण बचत खातं कुणाला उघडता येतं आणि त्यासाठी काय करावं? सर्वसाधारणपणे ज्या व्यक्ती जे सज्ञान आहे, ज्यांचं वय 18 वर्ष पूर्ण झालेलं आहे अशा व्यक्तीला बँकेत खातं उघडता येतं। हा जनरल नियम होता, पण अलीकडच्या काळामध्ये अनेक शाळा कॉलेजेसमध्ये जर बघितलं तर त्या मुलांना गव्हर्नमेंटकडून, सरकारकडून स्कॉलरशिप, शिष्यवृत्ती मिळते आणि ही शिष्यवृत्ती त्यांच्या खात्यावर जमा होते आणि मग ते खात्यातून पैसे काढतात। म्हणजे शिष्यवृत्ती खात्यात जमा होते तर खातं उघडलं पाहिजे, आणि खातं उघडायचं असेल तर तुमचं वय जर 18 नसेल तरी तुम्हाला खातं उघडता येतं। तर तिथं बऱ्याच वेळेला शाळा कॉलेजेसमधून तशा प्रकारचं खातं उघडण्यासंबंधीचं एक बँकेला शिफारस केली जाते आणि मग कमी वयाच्या व्यक्तींना सुद्धा, 14 वर्षाच्या व्यक्तींना, 15 वर्ष किंवा 14 वर्षापेक्षा जास्त व्यक्तीच्या व्यक्तींना, जास्त वयाच्या व्यक्तींना खातं उघडता येतं। पण तू जनरली सज्ञान माणसाला खातं उघडता येतं, कारण त्याचं असं आहे की कायद्यानं सज्ञान व्यक्तीनं केलेले व्यवहार असतात हे कायदेशीर किंवा ग्राह्य मानले जातात, अज्ञान व्यक्तीने केलेले व्यवहार हे ग्राह्य मानले जात नाहीत। परंतु अज्ञान व्यक्तीने जर एखाद्या करार करण्याचा अधिकार नसतो, त्याला करार केला, कर्ज काढलं, अशा व्यक्ती अज्ञान व्यक्ती, अशा गोष्टी अज्ञान व्यक्तीला करता येत नाहीत। मग अज्ञान व्यक्तीऐवजी सज्ञान व्यक्ती सर्व प्रकारचे व्यवहार करते। म्हणून जनरल एक नियम आहे, बँकेमध्ये खातं उघडत असताना कोणत्याही व्यक्तीचं वय हे 18 वर्ष पूर्ण असावं लागतं। आणि मग 18 वर्ष पूर्ण असणाऱ्या व्यक्तीला बँकेत खातं उघडायचं असेल तर त्याचे काय टप्पे आहेत? कामी दिसली बँक गेलो आणि मला खातं उघडायचं आहे, उघडलं, मी काही त्याचं पाहिलं नाही, असं होत नाही। कोणत्याही व्यक्तीला, कोणत्याही संस्थेला किंवा कुणालाही खातं उघडायचं असेल
तर त्याच्या पाठीमागं एक प्रोसिजर आहे. त्या प्रोसिजरनं जर गेला तर तुम्हाला भविष्यकाळामध्ये अडचण निर्माण होत नाही. कोणती प्रोसिजर आहे? तुम्हाला खातं उघडायचं आहे, पहिला तुम्हाला प्रश्न पडेल की खातं कोणत्या बँकेत उघडायचं, त्याच बँकेत का उघडायचं, त्या बँकेचे काय वैशिष्ट्य आहेत. या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करण्यासाठी अगोदर तुम्हाला चौकशी करावी लागते. चौकशी म्हणजे तुम्ही ज्या एरियामध्ये राहता, ज्या ठिकाणी तुम्ही राहता, तिथून तुम्हाला जवळ असलेल्या बँकेमध्ये खातं उघडायचं असेल तर तुमच्या खात्या उघडण्या पाठीमागचा उद्देश काय आहे, तुमच्या त्या खात्यावर व्यवहार करण्याची गरज काय आहे हे पाहिली पाहिजे. तुमची जी गरज आहे ती गरज ती बँक पूर्ण करू शकते का, त्या सुविधा त्या बँकेकडे आहेत का, या सगळ्या गोष्टी पाहाव्या लागतील. एवढंच नाही, कोणत्या बँकेत खातं उघडत असताना, आता जनरल बचत खातं उघडायचं असेल तर रिझर्व्ह बँकेनं त्या बचत खात्यावर व्याजाचा दर मात्र सर्वत्र सारखाच ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून जनरली बचत खात्यावर व्याज हे सर्वच बँकांच्यामध्ये एकसारखं आहे, त्यामुळे व्याजदराची चौकशी कर बचत खात्याच्या विषयी फारशी करता आता येणार नाही. परंतु आपणाला बचत खातं उघडून त्या बँकेशी व्यवहार करून भविष्यामध्ये काय व्यवहार करायचा आहे त्या दृष्टीनं ती बँक योग्य आहे का, मला सेफ डिपॉझिट लॉकर्स इतर सुविधा बँक जी पुरवते त्या सुविधा पुरवते का, याचं संपूर्ण चौकशी आपल्या घरापासून असणारी बँक, त्याचं जाण्या येण्याचं अंतर, त्यावर होणारा खर्च, बँक देत असलेली सेवा, त्या बँकेची असलेली आर्थिक परिस्थिती, अनेक गोष्टी असतात. सरकारी बँक असेल तर फार आर्थिक परिस्थिती बघण्याचं कारण नाही, तरी पण आता जिकडं बघितलं असेल की सरकारी बँकासुद्धा ज्यांचं राष्ट्रीयकरण झालेलं आहे त्यामध्ये त्या बँकासुद्धा काही डबघाईला आलेल्या आहेत आणि काही बँका अतिशय उत्तम प्रकारे चालू आहेत. म्हणजे किंवा सहकारी बँका असतील, शेड्यूल बँका असतील, ह्या कितीतरी अशा बँका आहेत की ग्राहकाला कळत नाही की आपलं खातं उघडल्यानंतर या बँकेची आर्थिक परिस्थिती काय आहे. आता आर्थिक परिस्थितीत जाण्यापूर्वी बँकेत खातं उघडताना कोणत्याही ग्राहकानं पहिल्यांदाच चौकशी केली पाहिजे. ही चौकशी कशी, की बँकेत खातं उघडल्यानंतर अधिकाऱ्याला जाऊन भेटलं पाहिजे तुम्ही अगोदर, किंवा इतरांना जाऊन भेटलं पाहिजे, किंवा ज्यांची खाती आहेत त्यांच्याकडे चौकशी केली पाहिजे. या बँकेची स्थिती काय आहे, ही बँक कुणाच्या मालकीची आहे, याचं प्रशासन कसं आहे, व्याजाचे दर कसे आहेत, आर्थिक स्थिती कशी आहे आणि सेवा कोणकोणत्या देते. मला ज्यासाठी खातं उघडायचं आहे त्या सुविधा त्या सेवा या बँकेमध्ये मिळतील का, याची पूर्ण चौकशी अगोदर ज्याला खातं उघडायचं आहे बचत खातं त्याने करणे आवश्यक आहे. अशी चौकशी केल्यानंतर मग खात्री झाली माझी की मी या बँकेमध्ये खातं उघडणार आहे. म्हणजे तुम्ही बँकेची निवड केली आणि त्या बँकेमध्ये तुम्ही आता खातं उघडणार आहे, त्या बँकेमध्ये जावं लागेल तुम्हाला. आणि चौकशी झाल्यानंतर दुसरा पार्ट येतो, दुसरा भाग येतो, ती म्हणजे विनंती. कुणाला विनंती करायची हो, तर बँकेत मला खातं उघडायचं असेल तर त्या बँकेत मला गेलं पाहिजे. त्या बँकेमध्ये जो मॅनेजर असतो, ब्रँच ऑफिसर, ब्रँच मॅनेजर, शाखा अधिकारी, शाखा व्यवस्थापक, त्यांच्याकडे मला गेलं पाहिजे. मला खातं कोणत्या कारणासाठी उघडायचं आहे, मी कोण आहे, माझी स्वतःची ओळख, खातं कोणत्या कारणासाठी उघडायचं आहे, काय सुविधा पाहिजेत, मी काय करतो आणि मला या खात्यावर कशा पद्धतीनं व्यवहार करायचे आहेत याविषयीची संपूर्ण माहिती त्या अधिकाऱ्याला सांगणं आवश्यक आहे. अधिकाऱ्याला सांगितल्यानंतर मग अधिकाऱ्याला विनंती करायची आहे की मला आपल्या बँकेत खातं उघडायचं आहे, मी उघडू इच्छितो आणि मला तुम्ही या खातं उघडण्यासाठी परवानगी द्यावी. जर असं तुम्ही विचारलं त्याला तर तुम्हाला अधिकारी काही प्रश्न विचारेल, तुम्ही कोण आहात, काय करतात, कुठं राहतात, काय काय कागदपत्रं आपल्याकडं आहेत, तुमचा उद्देश काय आहे, तुमची ओळख काय आहे, तुम्ही राहता तिथं रहिवासी दाखला आहे का, अनेक गोष्टी तुम्हाला विचारल्या जातील आणि मग तुम्हाला तो अधिकारी खातं उघडण्यासाठी परवानगी देईल. म्हणजे विनंती तुम्हाला करावी लागेल अधिकाऱ्यांना. अधिकाऱ्यांना विनंती केली आणि आपली विनंती अधिकाऱ्यांना जर मान्य केली तर अधिकाऱ्याला पुन्हा पण विनंती करायची आहे, मी जे खातं उघडणार आहे त्या खाते उघडण्याच्या संबंधामध्ये जी जी काही डॉक्युमेंट्स आहेत ती डॉक्युमेंट्स बँकेमार्फत त्या ग्राहकाला दिली जातात, ती डॉक्युमेंट्स घ्यायची. म्हणजे तुम्हाला कागदपत्र भरून द्यावी लागतील. ही कागदपत्र बँकेची भरून देण्या अगोदर तुम्हाला अधिकारी काय विचारतील, विनंती केल्यानंतर तुमच्याकडे आधार कार्ड आहे का,
तुमच्याकडे पॅन नंबर आहे का, रहिवासी दाखला आहे का, फोटो आहेत का, आणि ओळखी दाखल त्या बँकेत ज्यांचं पूर्वीचं खातं आहे अशा व्यक्तीची ओळखी दाखल सही असावी लागते. म्हणजे तुम्हाला बँकेत जर खातं उघडायचं असेल तर या सगळ्या गोष्टी असल्या पाहिजेत, आणि या सगळ्या गोष्टी असतील तर तुमचं खातं उघडण्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही. आणि मग सरळ तुम्हाला अधिकारी सांगतात की कागदपत्र घ्या, ही कागदपत्र पूर्णपणे भरा, या कागदपत्राला अमुक अमुक कागदपत्र सगळे जोडा आणि ती परिपूर्ण करून मग तुम्ही बँकेत अमुक अमुक एवढी रक्कम भरून. काही बँका 100 रुपयेमध्ये खातं उघडतात, काही बँका 500 रुपयेमध्ये खातं उघडतात. तर तुम्हाला धनादेशाची सुविधा उपलब्ध पाहिजे असेल, त्या बँकेत आहे आणि ती हवी असेल, तर काही बँका त्यामध्ये किमान 1000 रुपये, काही बँका 5000 रुपये, 10000 रुपये. तुम्हाला विद्यार्थी मित्र माहीत नसेल की परदेशातील बँका आपल्या देशामध्ये आहेत, पुण्यामध्ये आहेत, तर या पुण्यामधल्या काही बँका अशा आहेत की त्यामध्ये खातं उघडण्यासाठी कमीत कमी बॅलन्स 1.5 लाख रुपये ठेवावा लागतो. म्हणजे उच्चकुल लोक असतील, श्रीमंत लोक असतील, त्यांच्यासाठीच ती बँक काम करते. आणि आपल्याकडच्या सामान्य साधारण बँका आहेत, कोऑपरेटिव्ह बँका, 100 रुपयापासून 1000 रुपयापर्यंत, 2000 पर्यंत, आणि ज्या खाजगी बँका आहेत, ॲक्सिस बँक असेल किंवा HDFC बँक असेल, ICICI बँक असेल, या बँकामध्ये सुद्धा खातं उघडताना किमान 1000 रुपये तुम्हाला खात्यावर शिल्लक असणं आवश्यक असतं. म्हणजे बँक कोणती आहे, कशा पद्धतीचं काम करते, त्याच्यावर कमीत कमी किती रक्कम आहे ठेवावी लागते हे अधिकारी तुम्हाला सांगतील. आणि म्हणून तुम्हाला खातं उघडत असताना तिसरा भाग आहे तो अधिकाऱ्याशी चर्चा झाल्यानंतर कागदपत्रे भरून देणे, डॉक्युमेंट्स भरून द्यायचे, कागदपत्र भरणे. आता तुम्हाला, तुम्ही जर खातं उघडलं असेल, कदाचित तुम्ही आता 11वीचे विद्यार्थी आहात, तुम्हाला स्कॉलरशिप मिळाली असेल 9वीला 10वीला काही मिळाले असेल, किंवा कुठलं एखादं बक्षीस मिळालं असेल, किंवा सरकारी शाळेमधून तुम्हाला काही रक्कम मिळाली असेल, तर निश्चितपणानं कुणीही रोख देत नाही. तुम्हाला बेरर चेक सोडतात, चेकचे पैसे मिळतात, पण खात्यावर जमा करण्याची पद्धत आहे. मोदी सरकार आल्यापासून तर सगळ्यांना खातं उघडायला सांगितलेलं आहे, आणि त्या खात्यावर रक्कम जमा होणार, खातं असलं पाहिजे, कुणालाही रोख पैसे किंवा चेक मिळणार नाही, कारण त्याचा दुरुपयोग होऊ शकतो. आणि म्हणून खात्यात रक्कम जमा करणं आणि पुन्हा खात्यातून रक्कम काढणं अशी पद्धत आता देशभर सगळं अस्तित्वात आहे. आणि त्यामुळं प्रत्येकाचं खातं, तुमचंसुद्धा कदाचित असेल यापैकी कुणाचं खातं, पण ज्यांचं नाही त्यांच्यासाठी आणि ज्यांचं आहे त्यांच्यासाठीही खातं उघडत असताना कागदपत्र भरून द्यावी लागतात. कोणते कागदपत्र भरून द्यावी लागतात, तर बँकेनं तुम्हाला एक दिलेला असतो खाते उघडण्याचा अर्ज. खाते उघडण्याचा जो अर्ज असतो तो तुम्हाला खाते उघडण्याचा अर्ज बँक देते. त्या अर्जासोबत बँकेनं काय दिलेलं असतं तुम्हाला, सही नमुना कार्ड दिलेलं असतं. सही नमुना कार्ड का, तर तुम्ही खात्यावर व्यवहार करताना त्या याच प्रकारची सही करायची आहे, म्हणून सही नमुना कार्ड दिलेलं असतं. आणि खाते उघडत असताना तुम्हाला काही रक्कम भरावी लागते, त्याला भरणा पावती म्हणतात, पे इन स्लिप, भरणा पावती, पे इन स्लिप. बघा, इथं भरणा पावती किंवा पैसे भरण्याचं चलन त्याला पे इन स्लिप म्हणतात, सही नमुना कार्ड त्याला स्पेसिमन सिग्नेचर कार्ड म्हणतात, आणि अकाउंट ओपनिंग फॉर्म, खाते उघडण्याचा अर्ज, बँक या तीनच गोष्टी देतं. आणि तुम्हाला त्याच्यासोबत काय काय जोडावं लागतं, एक रहिवासी दाखला, पॅन कार्ड, झेरॉक्स, आधार कार्ड, फोटो, म्हणजे या गोष्टी संपूर्ण त्याला जोडाव्या लागतात. आणि मग ही कागदपत्र भरून दिल्यानंतर खाते उघडण्याची प्रोसिजर सुरू होते. आता खाते उघडण्याची प्रोसिजरना कागदपत्र भरून द्यायचे. खाते उघडण्याच्या अर्जामध्ये कोणती माहिती असते, किंवा खाते उघडण्याचा जो अर्ज आहे त्या अर्जामध्ये त्या ग्राहकाला काय काय भरावं लागतं, जनरली मी सांगतो. तुम्ही जर राष्ट्रीयकृत बँकेचं एक जर फॉर्म घेतला तर त्यामध्ये अगदी मोठ्या प्रमाणावर माहिती भरलेली आहे, मग भरावी लागते तुम्हाला. सहकारी बँकेचं घेतलं तर तुम्हाला एक 2 पेजेस तुम्हाला फॉर्म असतो,
त्या दोन पेजेसमध्ये सगळी माहिती भरायची असते. पण त्याची खरी माहिती काय असते तर खाते उघडण्याचा अर्ज जो असतो त्या खाते उघडण्याच्या अर्जामध्ये जी माहिती भरावी लागते ते म्हणजे खाते उघडणाऱ्याचं नाव, दिनांक, खाते उघडणाऱ्याचा पत्ता, त्या खात्यावर व्यवहार कोण करणार आहे. जर संयुक्त खातं असेल तर दोघांपैकी एकाचं व्यवहार करायचं असेल त्याचं नाव, जर दोघांना करायचं असेल तर दोघांनाही ते दिलेला अधिकार असेल तर त्या दोघांची नावं, त्यानंतर रक्कम किती भरणार आहे, कोणतं खातं उघडायचं आहे, संपूर्ण पत्ता तुमचा त्यामध्ये द्यावा लागतो आणि तुम्हाला एक सही करावी लागते. जर तुम्ही अज्ञान असाल तर तुम्हाला अज्ञान व्यक्तीला सज्ञान व्यक्तीची सोबत जोड द्यावी लागते, आणि जर तुम्ही सज्ञान असाल आणि तुम्हाला एक द्यावं लागतं वारसाचं नाव, तो वारस कोण आहे, म्हणजे तुमच्या मृत्यूनंतर किंवा तुमच्यानंतर त्या खात्यातील रक्कम कोणाला द्यायची, त्या वारसाचं नाव द्यावं लागतं. आणि तुमची संपूर्ण संपत्ती, संपत्ती म्हणजे तुमच्या नावावर काय काय संपत्ती आहे त्याविषयीचं डिटेल्स दिलेलं असतं. एवढंच नाही, तुमची कोणकोणत्या बँकेमध्ये खाती आहेत, कोणकोणत्या बँकांचं कर्ज आहे, तुमचे पॅन नंबर काय आहे, आधार कार्ड नंबर काय आहे, त्यानंतर त्या अर्जावर फोटो चिटकवायचा असतो, या सगळ्या गोष्टी त्या अर्जामध्ये दिलेल्या असतात. आणि सर्वात महत्त्वाची एक गोष्ट असते ते म्हणजे त्या बँकेमध्ये ज्यांचं पूर्वीचं खातं आहे अशा खातेदाराची ओळखी दाखल सही असणं आवश्यक असते. कारण सर्वात महत्त्वाचं म्हणजे एखादा जुना खातेदार नवीन खातेदाराला ओळखतो अशी ओळख बँकेत दिल्याशिवाय बँक नवीन खातेदाराला खातं उघडू देत नाही. शाळा कॉलेजमधले मुलं ज्यावेळी खातं उघडतात त्यावेळी ती कुणाची ओळख देत नाहीत, पण प्राचार्य असतील, मुख्याध्यापक असतील, त्यांनी सही शिक्का दिलेला असतो, त्यामुळे त्यांनी दिलेला सही शिक्का ही त्या विद्यार्थ्याची ओळख असते, त्याचं आयडेंटिटी ही त्याची ओळख असते. आणि म्हणून या ठिकाणी खातं उघडत असताना खाते उघडण्याच्या अर्जामध्ये इतकी इतंभूत माहिती असते. तुम्हाला 5 मार्काला एक प्रश्न विचारला असतो, तो 11वीलाही विचारलेला आहे आणि 12वीलाही विचारलेला आहे, तो कोणता, तर खाते उघडण्याच्या अर्जातील महत्त्वाच्या बाबी सांगा. आपल्याला खाते उघडण्याच्या अर्जाचा नमुना नाही तयार करावा लागेल, पण महत्त्वाच्या बाबी सांगाव्या लागतात. या ज्या 7-8-9 बाबी मी तुम्हाला सांगितल्या त्या सगळ्या बाबी सांगायच्या आणि त्यापुढे त्याचं विश्लेषण लिहायचं, मग आपल्याला 5 पैकी 5 मार्क्स मिळू शकतात. दुसरा जो आहे तो सही नमुना कार्ड. सही नमुना कार्ड म्हणजे काय, तर बँकेत जो जी व्यक्ती खातं उघडते त्या खाते उघडणाऱ्या व्यक्तीला स्वतःचं नाव लिहायचं आहे सही नमुना कार्डामध्ये, पत्ता लिहायचा आहे ज्या दिवशी खातं उघडता तो दिनांक लिहायचा आहे. विशेष काही सूचना बँकेला तुम्हाला द्यायची असेल तर स्पेशल इन्स्ट्रक्शन तुम्ही देऊ शकता. आणि तुमच्या सह्याचे नमुने, म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीनं बँकेमध्ये व्यवहार करताना सह्या करणार आहात त्याच्या नमुन्याची सही बँक अगोदरच घेते. मग त्याला 2-3 प्रकारच्या सह्या येत असतील तर तिन्ही प्रकारे 3 वेळा सही करायला लावते आणि त्या कार्डावर त्याच्या खाली मॅनेजर आणि मग इतर अकाउंटंट असतील ते सही करतात. ती सही तुमची जी असते ती सही म्हणजे बँक तुम्हाला त्या सहीच्या आधारे तुमची ओळख ठेवते. तशाच पद्धतीनं सही तुम्ही बँकेतून पैसे काढताना करायची असते आणि म्हणून सही नमुना कार्ड भरून द्यावं लागतं. याला स्पेसिमन सिग्नेचर कार्ड म्हणतात. परीक्षेमध्ये 5 मार्काला सही प्रश्न आलेला आहे. पुढील बाबींचे नमुन्यासह स्पष्टीकरण करा. मग तुम्हाला काय करायचं आहे, सही नमुना कार्ड म्हणजे सही नमुना कार्डाचा नमुना तयार करायचा आहे. हे नमुने कसे तयार करायचे असतात ते प्रॅक्टिकलच्या भागामध्ये मी तुम्हाला सगळं शिकवणार आहे. त्यासाठी मी एक तुम्हाला जर्नल देणार आहे, त्या जर्नलमध्ये तुम्हाला आकृती काढायची आहे, आकृतीमधून तुम्हाला त्या संपूर्ण माहिती द्यायची आहे. हे आपला सविस्तर भाग ज्यावेळी प्रत्यक्ष आपलं फिजिकल कॉलेज सुरू होईल त्याचवेळी देता येईल, किंवा मी नंतरच्या तासाला हे वेळ जर पुढं चाललं तर मी तुम्हाला काही डायग्रॅम दाखवेन आणि त्यामध्ये काय काय माहिती असते तेही सांगेन. मग सही नमुना कार्ड, हे सही नमुना कार्ड का महत्त्वाचं असतं, पैसे काढायला जात असताना तुम्ही सही करून दिला, एखादा चेक दिला, स्लिप दिली, तर बँक अधिकारी तुम्ही जे कार्ड भरून दिलेलं आहे पूर्वीचं त्यावरची सही बघतो. ती सही आणि चेकवर केलेली सही, ती सही आणि त्या स्लिपवर केलेली सही, या दोन्ही सही टॅली करतो. त्याला जर वाटलं या दोन्ही सह्या बरोबर आहेत तरच तुम्हाला
प्रदान केलं जातं, पेमेंट केलं जातं, म्हणजे सही नमुना कार्डाचं काय महत्त्व आहे हे लक्षात घ्या. आणि हे सही नमुना कार्ड बँक नेहमी त्याच्याजवळ जपून ठेवते. अलीकडच्या काळामध्ये अशा सह्या स्कॅन केल्या जातात आणि कॉम्प्युटरला सेव्ह केल्या जातात. तुमचा नुसता अकाउंट नंबर टाकला की लगेच सही समोर येते स्क्रीनवर, आणि ती सही आणि तुम्ही केलेली सही चेक केली जाते आणि खात्री झाली त्यांची की दोन्ही सह्या एकच आहेत, मग पेमेंट केलं जातं. आपणाला माहीत नसतं पण सगळं खाली बसलेला अधिकारी जो असतो ते सगळं करत असतो आणि मग तुम्हाला पेमेंट करत असतो, पैसे देत असतो. असं हे सही नमुना कार्ड भरून द्यायचं आहे. भरणा पावती तुम्ही ज्या दिवशी बँकेमध्ये खातं उघडणार आहे त्या दिवशी ती तारीख टाकून किती रक्कम भरणार आहे ती त्या भरणा पावतीद्वारे तुम्हाला भरावी लागते. मग भरणा पावती कशी असते? भरणा पावतीला दोन बाजू असतात. दोन बाजू कशा? एक बाजू असते डावीकडची छोटी, ती ग्राहकाची प्रत असते, आणि उजवीकडची बाजू असते मोठी, ती बँकेची प्रत असते. म्हणजे बँकेची प्रत आणि ग्राहकाची प्रत असे भरणा पावती तुम्हाला लांब तिथं मिळेल. त्यामध्ये काय लिहिलेलं असतं? तिथं बँकेचं नाव असतं, त्यानंतर दिनांक लिहावा लागतो, शाखेचं नाव असतं, खातेदाराचं नाव असतं, खाते नंबर असतो, रक्कम किती भरणार आहे ती रक्कम, अंकी आणि अक्षरी, रक्कम कोण भरणार आहे त्याने स्वतःचं नाव लिहून सही करायची असते, आणि नोटांचा तपशील. म्हणजे तुम्ही बँकेत भरताना कोणत्या प्रकारच्या नोटा भरणार आहे? 2000 शंभर, 500, 100, 50, 20, 10, 5, आपणाला तेही माहीत असलं पाहिजे. आपल्या रिझर्व्ह बँकेने इश्यू केलेल्या नोटा कोणकोणत्या प्रकारच्या आहेत त्याही माहीत असणं आवश्यक आहे. आणि खाली नाणी, म्हणजे तुम्हाला सुटे पैसे काही भरायचे असतील तर त्याच्यासाठीही एक कॉलम असतो. त्या नोटांचा तपशील सगळा लिहायचा, नाव लिहायचं, रक्कम लिहायची, अंकी आणि अक्षरी रक्कम मात्र वेगळी असता कामानं एकच असली पाहिजे, दिनांक लिहायचा, सही करायची, आणि हे दोन्ही बाजूला लिहायचं. त्या दोन्ही बाजूला ज्यावेळी तुम्ही लिहाल की असे एक स्लिप असते, मी तुम्हाला डिटेल नंतर शिकवणार आहे, पण हे स्लिप असते, यामध्ये हे हा भाग बँकेचा असतो आणि हा भाग आहे तो ग्राहकाचा असतो. यामध्ये सविस्तर माहिती तुम्ही लिहायची असते आणि सविस्तर माहिती लिहिल्यानंतर तुम्हाला भरणापावती भरून द्यायची असते. म्हणजे ही भरणापावती भरून दिल्यानंतर खाते उघडण्याचा अर्ज, सही नमुना कार्ड, भरणापावती, त्या अर्जाला ही सगळी कागदपत्रं जोडायची आहेत. कोणती? तुम्ही रहिवासीचा दाखला असला पाहिजे तुमच्याकडं, रेशन कार्ड, रहिवासीचा दाखला आहे तुमचा. अलीकडच्या काळामध्ये आधार कार्ड तर आवश्यकच आहे, आधार कार्डला एक नंबर आहे, तुमचा ऑनलाईन सगळी माहिती त्यावर मिळू शकते. पॅन कार्ड असणं आवश्यक आहे, म्हणजे तुम्ही इन्कम टॅक्सकडं, इन्कम टॅक्स जरी भरत नसला तरी इन्कम टॅक्सवर तुमची नोंद केलेली आहे, आणि त्यामध्ये परमनंट अकाउंट नंबर म्हणजे पॅन आणि पॅन नंबर तो आवश्यक असतो, म्हणून त्याची एक सोबत झेरॉक्स जोडावी लागते. ही झेरॉक्स एक तुम्ही जोडायची आहे, आधार कार्डची जोडायची आहे, आणि फोटो, दोन फोटो द्यायचे आहेत, एक फोटो त्या अर्जाला लावायचा आहे आणि एक फोटो बँकेच्या रजिस्टरमध्ये जोडायचा आहे, किंवा तुमचा फोटो तो स्कॅन करून तुमच्या कॉम्प्युटर त्यांच्या कॉम्प्युटरला सेव्ह करून ठेवला जातो. म्हणजे प्रत्येक वेळी तुम्ही जा आहात का हे बघण्याची आवश्यकता, त्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरून तुमच्याकडे पाहिलं की त्यांना कळतं, तुम्ही प्रत्येक वेळा विचारलं तर पुन्हा प्रॉब्लेम निर्माण होऊ नये. आणि म्हणून फोटो इत्यादी सगळी माहिती भरल्यानंतर हा जो सेट आहे हा सेट संपूर्ण कागदपत्राचा संबंधित अधिकाऱ्याकडे द्यायचा. आणि मग तुम्ही ज्या भरणापावतीमध्ये जे लिहिलेलं आहे, जी रक्कम दिलेली आहे भरणापावतीमध्ये, तेवढी रक्कम रोख पालकाने किंवा कॅशियरकडे भरायची आहे. रक्कम भरणे हा कॅशियर कसा असतो बँकेत गेल्यानंतर बघितलं असेल तुम्हाला, आत गेलं की एक काउंटर असतं, त्या काउंटरला सगळे क्लार्क्स असतात, पाठीमागं एक असिस्टंट मॅनेजर असतो, एक केबिन असतं त्यामध्ये मॅनेजर असतो, आणि एक असा पिंजरा असतो जाळीदार पिंजरा, त्यामध्ये सगळ्या बाजूने बंदिस्त असतं, त्यामध्ये बसतो तो कॅशियर म्हणजे रोखपाल, तो पैसे घेतो आणि पैसे देतो. त्या कॅशियरकडे जायचं, हा संपूर्ण सेट द्यायचा, तो हा भरणापावती सगळं तपासून बघतो, या भरणापावतीच्या दोन्ही बाजूवर बरोबर असल्याची खात्री करतो, दोन्ही बाजूवर कॅश रिसिव्ह असा शिक्का मारतो, ही जी छोटी बाजू आहे ती ग्राहकाला देतो, मोठी बाजू या बँकेकडे राहते, आणि मग तुमचं ते पैसे भरल्यानंतर हे संपूर्ण कागदपत्र संबंधित टेबलच्या क्लार्ककडे जातात. संबंधित टेबलचा लेखनिक किंवा संबंधित टेबलचा क्लार्क काय करतो? तर त्यांच्या कॉम्प्युटरमध्ये किंवा त्यांच्या रजिस्टरमध्ये तुमच्या नावानं खातं उघडतो. तुमच्या नावानं खातं उघडलं की त्याला एक नंबर, जो नंबर आलेला आहे
तो नंबर देतो उदाहरणार्थ आता 10 अंकी नंबर झालेले आहे समजा 1 2 3 4 5 6 7 8 9 एवढा अंकी नंबर आहे गृहीत धरा 9 अंकी आणि पुढचा नंबर तुमचा आला तर शेवटचा 89 आहे त्यामुळे पुढचा 90 येणार हा नंबर तुम्हाला दिला जातो आणि नंबर तुम्हाला देऊन तुमचं खातं उघडलं जातं आणि तुम्ही बँकेमध्ये खातं उघडलेलं आहे बँकेमध्ये पैसे भरलेले आहेत त्याचा पुरावा काय देते बँक तुम्हाला एक स्लिप भरलेली असते ती स्लिप देते आणि त्यानंतर तुम्हाला पासबुक पासबुक देते पासबुक म्हणजे आपण मराठीमध्ये जनरली पासबुक वापरतो पण याला हा इंग्रजी शब्द आहे याला मराठीमध्ये म्हणतात ग्राहक पुस्तिका ग्राहक पुस्तिका ही पासबुक तुम्हाला दिलं जातं त्या पासबुकावर तुमचा एक फोटो लावला जातो तुमची सगळी माहिती भरली जाते तुमचा संपूर्ण पत्ता भरला जातो तुमचं अकाउंट नंबर त्यावर लिहिलं जातं आणि आतल्या पानावर तुम्ही ज्या दिवशी खातं उघडलेलं आहे त्या दिवशीची तारीख टाकून तेवढी रक्कम जमा दाखवून एकूण जमा दाखवलं जातं आणि सही करून पासबुक तुम्हाला मिळतं हे पासबुक काही लगेच मिळतं अशातला भाग नाही आता अलीकडच्या काळामध्ये पासबुक तुम्हाला 1-2 दिवसांमध्ये बँका देतात परंतु दरम्यानच्या काळामध्ये तुम्हाला जर पैसे काढण्यासाठी चेकबुकची आवश्यकता असेल तर बँकेमध्ये तुम्हाला अर्ज करावा लागतो तो अर्ज करत असताना किती पानाचं चेकबुक पाहिजे तुम्हाला ते द्यावं लागतं आणि मग तेवढा अर्ज केल्यानंतर ते चेकबुक त्या चेकबुकवर तुमचं नाव टाकून तुमचा अकाउंट नंबर टाकून बाय पोस्ट तुमच्या ते घरी येतं आता बँकेचा कोणताही अधिकारी बँकेत चेकबुक देत नाही तुमच्या ते घरी पोस्टाने येतं आणि त्यासाठी येणारा खर्च तुमच्या खात्यावर डेबिट टाकला जातो खर्च करून तुमच्याच खात्यातून ती रक्कम काढून घेतली जाते ज्या वेळेला पासबुक तुमच्या हातात मिळतं त्यावेळी तुमची खाते उघडण्याची एक प्रोसिजर पूर्ण होते आजच्या तासाला आपण एवढंच पाहतोय की बचत खाते उघडण्याची कार्यपद्धती कशी आहे 1 2 3 4 5 टप्पे त्यासाठी लागणारी डॉक्युमेंट्स आणि मग बँकेत एंट्री केल्यापासून बँकेतून बाहेर पडेपर्यंत खाते उघडण्याची कार्यपद्धती कशी आहे हे आपण तासाला बघितलं नंतरच्या तासाला आपण काय बघणार आहोत त्याचे डिटेल्स बघणार आहोत किंवा मग आपल्याला कर्ज आणि कर्जाचे प्रकार हे आपल्याला पाहायचे आहेत धन्यवाद थँक्यू व्हेरी मच